आणि आता पाहूयात काही आंतरराष्ट्रीय घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. इराकमध्ये अनेक शहरात कार सिरियल ब्लास्ट घडवण्यात आले. त्या स्फोटामध्ये 51 लोकांनी जीव गमावला असून 150 अधिक लोक जखमी झाले. तर आफ्रिकेच्या नायजेरियातही मोठा दहशतवादी हल्ला आहे. दहशतवाद्याने एका कॉलेजमध्ये हल्ला करून 40 विद्यार्थ्यांची हत्या केली तर 18 विद्यार्थी जखमी झाले. पाकिस्तानच्या उत्तरी वजिरस्तानमध्ये ड्रोन हल्ल्यात 4 आतंकवादी मारले गेल्याचं समजते. आणखीन 2 दहशतवादी या हल्ल्यात जखमी झालेत. हा ड्रोन हल्ला अमेरिकेनं घडवून आणला होता. अमेरिकेच्या शिकागो इथं 2 ट्रेन एकमेकांना धडकल्या. या अपघातात 33 लोक जखमी झालेत. 4 डब्यांची एक रिकामी ट्रेन प्रवासी ट्रेनला धडकली. रिकामी ट्रेनमध्ये ड्रायव्हर नव्हता. ड्रायव्हर नसताना रिकामी ट्रेन कशी सुरू झाली याचा शोध आता सुरू आहे. इटलीच्या किनाऱ्यावर असलेल्या सिस्ली या शहरात एका बोटीला अपघात झाला. अपघातात 13 लोक बुडाले तर इतर लोकांचा शोध सुरू आहे. अपघाताच्या वेळी बोटीत 250 जास्त लोक प्रवास करत होते. कुत्रे सुद्धा घेताना दिसत आहेत. माणसांप्रमाणेच कुत्रेही सर्फिंग करत आहेत. समुद्राच्या उंचच उंच लाटांवर स्वार होऊन सर्फिंगचा मनमुराद आनंद कुत्रे लुटत आहेत. झी 24 तास एक पाऊल पुढे.